गीता दीदी, त्या दिसा तुका फस्टाक मिळून खूप बरे दिसले. आता हांव डिजिटल डिवायसा विशीं खूप कितें शिकलां. थँक्यू रोहन, तुका मजत करप ही म्हजे खातीर सुखदिणी गजाल. म्हाका खबर आसा, हाली इंटरनेट खूबच उपेगी जाला. म्हाका इंटरनेटा विशीं शिकोवपाक तुका अदीक वेळ मेळटलो. पळयता. हय, फाल्यां वेळ आसा म्हाका. निश्चित फाल्यां हांव तुज्या घरा येवन तुका इंटरनेटा विशीं शिकयता. वा, तुजे काळीज खूब मान. फाल्यां हांव निश्चित तुका रावतलो घरा कडेन, वाट पळयता. बरें तर, फाल्यां मेळुया. हाय दीदी, कृपा करून भितर यो. तूं म्हाज्या घरा आयलें देखून हांव खूब खुशी जालां. हांवें वचन दिल्लें न्ही तुका रोहन, आतां म्हाका तुजो कंप्युटर पळोव न्ही. दीदी, तुवें म्हटलेलें की आनी इंटरनेट लागीं लागीं सगळीच कडेन वापरतात. आतां तूं म्हाका इंटरनेटा विशीं अदीक सांगूं शकता? हय रोहन, हांव आयज हांगा तुका मजत करपाकूच आयलां. पयलीं म्हाका हें समजावन सांगूं दी की इंटरनेट आसा कितें. इंटरनेट हें कंप्युटरांचें एक विश्वव्यापी नेटवर्क जें संवसारभराच्या कोट्यांनी कंप्युटरांक जोडटा. इंटरनेट लोकांक संवसारभराच्या लोकांकडेन दळणवळण करपाक आनी माहिती वा डेटा हांची अदला बदल करपाक दिता. इंटरनेटावेल्यान तुमी खिणभरांत संवसाराच्या खंयच्याय भागांत खंयची माहिती वा संदेश धाडपाक शकतात. आमी इंटरनेटाच्या कांय उपेगाविशीं शिकुया. इंटरनेटाचे विंगड विंगड क्षेत्रांनी खूब प्रकारचे उपेग आसात. हातूंतले कांय आसात: दळणवळणाच्या बाबतींत इंटरनेट इलेक्ट्रॉनिक पत्र म्हळ्यारच ईमेल वापरून संदेश धाडपाक आनी मेळोवपाक वापरतात. वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरीच्या उपलब्धताये विशीं माहिती मेळोवपा खातीर इंटरनेट मजत करता. लोक आपल्या अपेक्षीत नोकरे खातीर आपणा विशीं सारांश ऑनलायन धाडूंक शकतात. संवसारभर संग्रह करून दवरिल्लीं पुस्तकां आनी हेर अभ्यासाचें साहित्य इंटरनेटावेल्यान सोंपेपणान सोदप जाता. नवे ताल्ल विश्वकोश ऑनलायन उपलब्ध आसात. भलायकी आनी वखदाच्या क्षेत्रांतल्या खुबशा माहितीची इंटरनेट पुरवण करता. लोकांक वेगवेगळ्या रोगांविशीं माहिती आनी मजत मेळूंक शकता. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांविशीं माहिती काडपाक इंटरनेटाचो उपेग करतात. हे सुटयांचे प्रवास, हॉटेलां, ट्रेनी आनी विमानांची आरक्षणां करपा खातीर वापरपाक येता. आमी आमच्या कॉम्प्युटरांत इंटरनेट कशें मेळोवप? इंटरनेटा कडेन जोडपा खातीर तुका कांय उपकरणां आनी नेटवर्क सेवा पुरवणकर्त्यांची गरज पडटली. इंटरनेटा कडेन जोडपाचे हे कांय मार्ग: डायलअप कनेक्शन, इंटिग्रेटेड सर्विसीस डिजिटल नेटवर्क, डायरेक्ट इंटरनेट एक्सेस, डिजिटल सबस्क्रायबर लायन. डायलअप कनेक्शन: इंटरनेट कनेक्शना विशीं अदीक जाणून घेवपाक खंयच्याय एका बटनाचेर क्लिक करात. डायलअप कनेक्शन हे इंटरनेटा कडेन जोडपाक दूरध्वनीच्या लायनीचो उपेग करता. कंप्युटर मॉडेम वापरता आनी घरची फोन लायन ताका जोडटा. इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडराच्या मॉडेमाक एक कॉल वता आनी इंटरनेटाचो वापर करूंक मेळचो म्हण एक लिंक तयार जातली. इंटरनेटा कडेन जोडपाचो हो पयलो मार्ग. इंटिग्रेटेड सर्व्हिसीस डिजिटल नेटवर्क. ISDN हे डायल एपा सारखेच आसा, पूण डिजिटल फोन लायनी वरवीं कनेक्टिविटी दिवपाक सोदता. हे एकाच वेळार फोन आनी इंटरनेटाचो वापर करपाक दिता. हे नेटवर्क वापरपा खातीर एक भायल्या मॉडेमाची गरज आसा. ISDN हे भौशीक टेलिफोन नेटवर्का वयल्यान वायड बँडविथ डिजिटल प्रसारण करप शक्य करता, जाचो अर्थ आसा की एका वेळार अदीक डेटा धाडपाक येता. डायरेक्ट कनेक्शनांक डायल करपाची वा इंटरनेट वा हेर खंयच्याय नेटवर्कांत लॉग इन करपाची गरज नासता. सेवा थीर बँडवीथ उपलब्धतायेची आनी लागी लागी सतत अदृश्यतेची गॅरंटी दितात, ज्या गुणवैशिष्ट्यांची अदीक भौशीक माच्यांचेर गॅरंटी नासता. DSL इंटरनेटा कडेन जोडपाक तुमच्या कंप्युटरांत तीन मुळावे तत्व आसप गरजेचें: मॉडेम, इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर आनी ब्रावजर. मॉडेम हे कंप्युटराक डेटा धाडपाक आनी प्राप्त करपाक परवानगी दिवपी उपकरण. हे उपकरण कंप्युटराक इंटरनेटा कडेन जोडटा.
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर वा ISP ही एक कंपनी जी इंटरनेटाची सेवा उपलब्ध करता. ब्राउजर हे एक सॉफ्टवेअर जे इंटरनेटा वेल्यान माहिती काढता, प्रस्तुत करता आणि नॅव्हिगेट करता. काय लोकप्रिय ब्राउजर्स असतात, इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम आणि सफारी. केबल्स आणि बिनतारी तंत्रज्ञान वापरून तुम्ही इंटरनेटाकडे जोडपाक शकता. बिनतारी तंत्रज्ञानाक तेको दिवपी कंप्युटरात एक वायफाय कार्ड असता. हे वायफाय कार्ड कंप्युटर आणि नेटवर्क हांचे मदी बिनतारी दळणवळण शक्य करता. दीदी, मुझ्या काय इष्टांच्या मोबाईल फोनाचेर इंटरनेट सुविधा असा, मोबाईल फोनाचेर इंटरनेट सुविधा कशी मिळवप? तुमच्या मोबाईल फोनाचेर इंटरनेट सुविधा मिळवपा खातीर तुमका ह्या जिनसांची गरज असा. इंटरनेटाक तेको दिवपी मोबाईल फोन, डेटा संचारणाक तेको दिवपी मोबाईल फोन सेवा. तुमच्या मोबाईल फोन पुरवणकर्त्याकडल्यान फोनाचेर इंटरनेटाकडेन जोडपाची डेटा सेटिंग्स आशिल्ले एक खाते. 2G, 3G आणि 4G जी म्हळ्यार नेटवर्काचे जनरेशन वा पिळगी. जीच्या मुखार अधिक व्हडलो नंबर म्हळ्यार माहिती धाडपाची वा प्राप्त करपाची अधिक क्षमता आणि देखून बिनतारी नेटवर्कातल्यान अधिक कार्यक्षमता दाखोवपाची योग्यता. 2G नेटवर्क ही नॅरो बँड डिजिटल नेटवर्काचेर आधारिल्ली असतात. डिजिटल फॉर्मेटात सिग्नल संचारित जातात आणि हाका लागून कॉलांची गुणवत्ता नाटकीय रूपात सुधारता आणि डेटा संचारणाची गुंतागुंत उणावता. मोबाईल नेटवर्काची तिसरी पिळगी लोकप्रिय झाल्या आणि तिने वापरप्यांक मोबाईल आणि टॅबलेटी सारख्या उपकरणांचेर इंटरनेटाकडेन जोडपाक लायला. 3G नेटवर्काची डेटा संचारणाची गती 384 KBPS पासून 2 MPPS मेरेन असता. 3G नेटवर्क अधिक डेटा संचरण करपाक दिता आणि देखून हे नेटवर्क आवाज आणि व्हिडिओ कॉलिंग, फाईल संचारण, इंटरनेट सर्फिंग कर, हाय डेफिनेशन फायली पळोवप, गेम्स खेळप हे सगळे आणि खूप कितें करपाक दिता. 3G ही सदांच इंटरनेटाकडेन जोडून उरपाची गजाल आशिल्ल्या वापरप्या खातीर सगळ्यात बरो विकल्प असा. 4G वा चौथ्या पिळगेच्या मोबाईल नेटवर्कांनी खूपशा मूल्यवर्धित सेवांची पुरवण केल्या. सगळ्या 3G सुविधांच्या अतिरिक्त डेटा संचरण 100 MBPS ते 1 GBPS गतीक लागून मळबाग पावल्यासारखे दिसता. माझ्या मोबाईल फोनार इंटरनेट कसे सेटअप करप ते तू मला दाखवू शकता? हाय रोहन, इंटरनेट कीपॅड मोबाईल फोनात आणि अँड्रॉइड फोनात इंटरनेट कसे सेटअप करपाचे ते हांव तुका दाखयता. ह्या प्रक्रियांचे जतनायेन अनुसरण करात. कीपॅडाचेर आधारिल्ल्या फोनात इंटरनेट वापरपाक पयली मेनू वेचून मागीर इंटरनेट वेचात. आता होम पेज उघडपाक एक तर होम वेचात वा होम स्क्रीनाचेर 0 दामून धरात. फुडे एक वेब नामो एंटर करात, गो टू एड्रेस वेचात आणि ओके वेचात. आणि त्या उपरांत वेब सोदपाक सर्च टर्म्स एंटर करात आणि सर्च वेचात. सेवे वांगडा जोडल्या उपरांत तुम्ही त्याच्या पानाचे ब्राउझिंग सुरू करपाक शकतात. तुमची वायफाय सेटिंगा पळोवपाक सेटिंग मधी वचात आणि कनेक्टिव्हिटी वेचात आणि मागीर वायफाय. तुमका ज्या कनेक्शना वांगडा जोडपाचे असा ते वेचात. गरज असल्यास पासवर्ड एंटर करात. आणि अँड्रॉइड फोन इंटरनेटाकडे कनेक्ट करपाची ही प्रक्रिया. पहिली नॅव्हिगेट करून तुमच्या स्मार्टफोन वा टॅबलेटीच्या सेटिंग्स मेनू कडेन वचात. हे खंयच्याय अँड्रॉइड डिव्हायसातल्या ऍप्स मेनूतल्या सेटिंग्स आयकॉना वरवीं आणि केन्ना केन्ना नोटिफिकेशन बारा वरवीं करप शक्य असा. आता सेटिंग्स मेनूत तुमका वायरलेस आणि नेटवर्क सेटिंग्स सोदची पडटली. चडशा डिव्हायसात मोर वा मोर सेटिंग्स बटनाचेर जे उपलब्ध असा ताजेर क्लिक करात. आता एक फावट तुमका वायरलेस आणि नेटवर्क सेटिंग्स मेळ्ळी काय तुम्ही दोन विकल्पा वरवीं जोडपाक शकतात, मोबाईल इंटरनेट, वायफाय. तुमच्या मोबाईल फोना वरवीं इंटरनेटाकडेन जोडपाक तुम्ही नोटिफिकेशन बार सकयल ओढून मोबाईल डेटा विकल्प वेचूंक शकतात वा बिनतारी आणि नेटवर्क विकल्पांतल्यान मोर सेटिंग्स विकल्पात वचपाक शकतात.
त्या उपरांत मोबायल नेटवर्क बटनाचेर क्लिक करात. थंय तुमकां मोबायल डेटा चॅकबॉक्सांत चॅक करचें पडटलें. एकदां कांय ती क्लिक जाली त्या उपरांत तुमच्या फोनांत मोबायल इंटरनेट येवपाक लागतलें. एन्ड्रॉयड फोनांत वायफाय सेवाय आसता. वायफाय सेवे कडेन कशें जोडप दीदी? सामकें सोपें. वायफाय सेवा कडेन कशें जोडप तें हांव तुका दाखयता. पयलीं नोटिफिकेशन मेनूंतल्या वायफाय बटनाचेर क्लिक करून तुजो वायफाय विकल्प ऑन कर. आतां तुका उपलब्ध इंटरनेट नेटवर्काची वळेरी दिश्टी पडटली. तुवें जर एखादें वायफाय नेटवर्क पयलींच सेव करून दवरलां जाल्यार तें आपशीत कनेक्ट जातलें, नाजाल्यार तुका कनेक्ट करपाक जाय तें नेटवर्क वेचचें पडटलें. जर पासवर्डाची गरज आसा जाल्यार पासवर्ड घालून कनेक्ट क्लिक कर. मोबायल ब्रॉडबँड तंत्रगिन्यान, जाका वायरलेस वायड एरिया नेटवर्क टॅक्नॉलॉजी अशेंय म्हणटात, ती मोबायलांत इंटरनेटा वांगडा जोडपाची सुविधा करून दिता. मोबायल ब्रॉडबँड वापरपा खातीर तुमकां एका मोबायल ब्रॉडबँड पुरवणकर्त्या कडल्यान एक डेटा कार्ड आनी एक डेटा प्लॅन जाय पडटलो. तुमकां तुमचो डिवायस आनी डेटा प्लॅन मेळ्ळ्या उपरांत तुमी आपले सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल म्हळ्यार सीम आनी त्या सिमा खातीर मोबायल ब्रॉडबँड सेवा सक्रिय करतले हाची खात्री करात. तुमचो मोबायल ऑपरेटर वा डिवायस रिटेलर तुमकां हे करपा खातीर माहिती दितलो. पयले फावट एक ब्रॉडबँड कनेक्शन सेटअप करच्या पयलीं ह्या प्रक्रियांचे अनुसरण करात. नोटिफिकेशन एरियातल्या नेटवर्क आयकॉनाचेर क्लिक करून कनेक्ट टू अ नेटवर्क उगडात. तुमच्या फोनाच्या मोबायल ब्रॉडबँड नेटवर्काचेर रायट क्लिक करून मागीर कनेक्ट क्लिक करात. मागल्यार एक्सेस पॉइंट नाव वा एक्सेस स्ट्रिंग वापरप्याचें नाव आनी पासवर्ड टायप करात. तुमकां जाय ती ऑटो कनेक्ट सेटिंगां बदलात आनी मागीर कंटिन्यू क्लिक करात. ब्रॉडबँड वापरून इंटरनेटा लागीं जोडपाक नोटिफिकेशन एरियेंतल्या नेटवर्क आयकॉनाचेर क्लिक करून कनेक्ट टू अ नेटवर्क उगडात. तुमच्या मोबायल ब्रॉडबँड नेटवर्काच्या नावार क्लिक करून मागीर कनेक्ट क्लिक करात. गरज असल्यार तुमचो मोबायल ब्रॉडबँड पीन टायप करात आनी एंटर दामात. ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट करपा खातीर ह्या प्रक्रियांचे अनुसरण करचे. नोटिफिकेशन एरियेंतल्या नेटवर्क आयकॉनाचेर क्लिक करून कनेक्ट टू अ नेटवर्क उगडात. तुमच्या मोबायल ब्रॉडबँड नेटवर्काच्या नावार क्लिक करून मागीर डिस्कनेक्ट क्लिक करात. आम्ही अशें आयकलां की आम्ही स्मार्टफोन लॅपटॉपा वांगडाय जोडूंक शकतात, हे खरें तर दीदी? सामकें खरें रोहन. तुम्ही एक स्मार्टफोन लॅपटॉपाक जोडूंक शकतात. एका स्मार्टफोनाचे वा टॅबलेटीचे थेथरींग केल्ल्यान तुमचो स्मार्टफोन हो एक वायफाय हॉटस्पॉट जाता जो तुमचो लॅपटॉप एक्सेस करूंक शकता. एक एन्ड्रॉयड फोन वा टॅबलेट लॅपटॉपाक जोडपा खातीर ह्या प्रक्रियांचे अनुसरण करात. पयलीं नॅव्हिगेट करून वायरलेस अँड नेटवर्क सेटिंग्स मेनूचेर वचात. कांय फोनांत वायरलेस हॉटस्पॉट तयार करपा खातीर एप्स मेनूत एक एप आसता. आतां टॅथरींग आनी पोर्टेबल हॉटस्पॉट वा तसल्याच विकल्पाचेर क्लिक करात. फुडें पोर्टेबल हॉटस्पॉट वा तसल्याच हेर विकल्पाक ऑन करात आनी एक नेटवर्क नांव आनी वा पासवर्ड सेट करात. मागीर तुमच्या लॅपटॉपांत दावे वटेच्या सकयल्या कोनशांत उपलब्ध वायरलेस नेटवर्का कडेन कनेक्ट करात. इंटरनेटा विशीं शिकप उमेदीचें आशिल्लें न्हय? आतां ह्या वावरांत वांटो घेवया. दीदी, जेन्ना आमकां इंटरनेटार कितेंय सोदपाचें आसता तेन्ना आमकां हायपरलिंकाच्या मुखार www कित्याक बरोवचें पडटा तें तुका खबर आसा? www म्हळ्यार वर्ल्ड वायड वेब. वर्ल्ड वायड वेब, हांवें हाच्या विशयी खूब कितें आयकलां. तूं म्हाका ताच्या विशीं अदीक कितें सांगूं शकता? हय रोहन, हांव तुका सांगता वर्ल्ड वायड वेब कितें आसा तें. वर्ल्ड वायड वेब, www हें वर्ल्ड वायड वेबाचें प्रतीक. वर्ल्ड वायड वेब वा वेब हो इंटरनेटाचो उपसट, ताचो पर्यायवाची शब्द न्ही. वेब हे पानांचे आसता जे एक वेब ब्राउजर वापरून एक्सेस करपाक जाता. टेलनेट, FTP, इंटरनेट गेम्स, इंटरनेट रिले चॅट आनी ईमेल हे सगळे इंटरनेटाचेच भाग आसात, पूण वर्ल्ड वायड वेबाचे ना.
हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ही तुमच्या कॉम्प्युटराचेर वेब पानां स्थानांतरीत करपा खातीर वापरिल्ली पद्दत. हायपर टेक्स्टांत एक शब्द वा वाक्य प्रचार हातूंत दुसऱ्या वेबसायटी कडेन वचपाची एखादी लिंक आसूंक शकता. वर्ल्ड वायड वेबाचे घटक आसात वेब सर्वर, वेब ब्राउजर, वेब पेज, वेबसायट, वेब एड्रेस. वेब सर्वर ही अशी एक पद्दत जी इंटरनेटावेल्यान निमाण्या उपेगकर्त्याक विशयवस्तू वा सेवा पावयता. वेब सर्वर हे वेब पेजी पावोवपी कम्प्युटर्स. प्रत्येक वेब सर्वराचो एक आयपी नामो आनी एक डोमेन नाव आसता. देखीक जर तुम्ही आपल्या ब्राउजरात http://www.google.com/index.html ही URL एंटर केली जाल्यार ती google.com हे डोमेन नाव आशिल्ल्या वेब सर्वराक विनवणी धाडटा. त्या उपरांत सर्वर नेम्ड index.html हे पान हाडून तुमच्या ब्राउजरा कडेन धाडटा. वेब ब्राउजर हे एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन जे वर्ल्ड वायड वेबाचेर विषयवस्तू सोदपाक, परतून प्राप्त करपाक आनी ती प्रदर्शित करपाक वापरतात. हातूंत वेब चित्रां, व्हिडिओ आनी हेर फायलींचोय आसपाव आसता. एक गिरायक वा सेवा पुरवणकर्तो नमुनो ह्या नात्यान ब्राउजर हे एक गिरायक जे कम्प्युटराचेर चलता, वेब सर्वरा कडेन संपर्क साधता आनी माहिती खातीर निवेदन करता. वेब सर्वर माहिती वेब ब्राउजरा कडेन परत धाडटा जो ताचे परिणाम कम्प्युटराचेर वा वेब ब्राउजराक पालव दिवपी हेर खंयच्याय इंटरनेट योग्य डिव्हायसाचेर प्रदर्शित करता. वेब पेज ती आसता जिणे वर्ल्ड वायड वेब तयार जाता. हे दस्तावेज HTML वा हायपर टेक्स्ट मार्क एप लँग्वेज ह्या भाषेत बरयिल्ले आसात आनी तुमच्या वेब ब्राउजरात ते अणकारीत केल्ले आसात. वेब पेजी थीर वा गतिमान आसूंक शकतात. थीर पानां जेन्ना जेन्ना आमी पळयतात तेन्ना तेन्ना ती एकूच विशयवस्तू दाखयतात. गतिमान पानां अशी विशयवस्तू दाखयतात जी पानां एक्सेस केल्ल्या प्रत्येक फावटी बदलूंक शकतात. ही पानां आदर्शता स्क्रिप्टिंग भाषांत जशे PHP, पर्ल, ASP वा JSP हातूंत बरयतात. वेबसायट हो वर्ल्ड वायड वेबावेलो एकामेका कडेन जोडिल्ल्या पानांचो पंगड. सादारणपणान ती एकाच विशयाचेर वा खुबशा एका सारख्या विशयांचेर आसतात. तुमी जेन्ना वेबसायट एक्सेस करतात तेन्ना प्रदर्शित जाल्ल्या पयल्या वेब पानाक होम पेज म्हणटात. एक वेब एड्रेस वा नामो म्हळ्यार एक एड्रेस वळ जितूंत एक्सेस प्रोटोकॉल, डोमेन नांव आनी फायलीचो मार्ग आसता. सादारणपणान हाचो उपेग इंटरनेटावेले एखादे वेब पान, चित्र वा हेर दस्तावेज हांच्या नाम्याचो उल्लेख करपाक वापरतात. वेब ब्राउजर्स म्हळ्यार वर्ल्ड वायड वेबावेल्यान माहिती मेळोवपा खातीर विकसीत केल्ले ऍप्लिकेशन प्रोग्राम्स. वेब ब्राउजरान दिल्ल्या सादारण वैशिश्ट्यांत डावनलोड, बुकमार्क तशेंच पासवर्ड वेवस्थापन हांचो आस्पाव आसा. तशेंच ते स्पेल चेक, सर्च इंजिन टूलबार्स, टॅब्ड ब्राउजिंग, जायरात फिल्टरिंग आनी HTML एक्सेस कीज, पॉपअप आनी ब्लॉकिंग ही कार्यां दिवपाक सोदतात. आतां आमी विंगड विंगड प्रकारच्या वेब ब्राउजरा विशीं शिकुया. विंगड विंगड प्रकारचे वेब ब्राउजर्स आसात इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, क्रोम, ओपेरा, सफारी. इंटरनेट एक्सप्लोरर मायक्रोसॉफ्टान विकसीत करून 1995 वर्सा मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमाक पालव दिवपी पॅकेजाच्या रुपांत हाडलो. हो जगातलो सगळ्यांत अधिक वापरिल्लो ब्राउजर आसा. हो ब्राउजर सोप्या ऑनलायन नॅव्हिगेशना खातीर तशेंच सोदपाच्या प्रस्ना खातीर आनी गतिमान सुरक्षा तंत्रगिन्याना खातीर उत्कृश्ट आसा. फायरफॉक्स हो मोझिला पासून तयार जाल्लो ब्राउजर आनी तो इंटरनेटावेल्या लोकप्रिय ब्राउजरांत दुसऱ्या क्रमांकाचेर आसा. तू तुझ्या कॉम्प्युटराचेर फायरफॉक्स वापरता न्हय दीदी? हय, तोच तर हांव म्हज्या कॉम्प्युटराचेर वापरतां. गुगल क्रोम हो गुगलान विकसीत केल्लो वेब ब्राउजर. हो एका ल्हानशा डिझायनाक आधुनीक तंत्रगिन्याना वांगडा जोडून वेबाक अधिक गतिमान, सुरक्षीत आनी सोपे करता. ओपेरा हो ब्राउजर ओपेरा सॉफ्टवेअरान 1996 विकसीत केलो. ओपेरा हेर ब्राउजरा परस अधिक ल्हान आनी गतिमान आसा.
हो चड गतिमान आनी यूजर फ्रेंडली आसा। हातूंत कीबोर्ड इंटरफेस, एका परस अदीक विंडोज, झूम फंक्शन्स आनीकूय कितें आसा। हो ब्रावजर जावा आनी नॉन जावा समर्थ आवृत्त्यांत उपलब्ध आसा। हो इंटरनेटार आयिल्ल्या नव्या लोकां खातीर एक आदर्श ब्रावजर आसा। सफारी हो एपल इंक हांणी विकसीत करून मॅक ओ एस एक्स हातूंत आस्पाव केल्लो एक वेब ब्रावजर आसा। हो सगळ्यांत पयलीं जानेर 2003 पब्लीक बिटा स्वरुपांत उजवाडाक आयलो। हो ब्रावजर एक्स एच टी एम एल, सी एस एस टू आदी हालींच्या तंत्रगिन्यानाक पालव दिता। दीदी, आतां म्हाका वेब ब्रावजर कशें उगडपाचें तें दाखयता? बरें रोहन, फक्त ह्या प्रक्रियांचें अनुसरण करून ब्रावजर उगड। स्टार्ट बटन क्लिक कर। ऑल प्रोग्राम्साचेर वच आनी खंयच्याय एका वेब ब्रावजराचेर क्लिक कर। ब्रावजींग विंडो प्रगट जातली। सादारणपणान वेब ब्रावजर फुडें दिल्ल्या प्रमाण विभाजन केल्ले आसतात। टायटल बार वेब पेज आनी वेब ब्रावजराचें नांव दाखयता। हातूंत 3 विंडो बटण आसतात, मिनिमायज, रिस्टोर डावन वा मॅक्झिमायज आनी क्लोज। तुमकां ब्रावज करपाक जाय त्या वेबसायटीचें नांव वा यू आर एल एड्रेस बारांत टायप जाता। तातूंत गो वा रिफ्रेश आनी स्टॉप बटण आसतात। गो बटण तुमकां एक वेब पेज वा वेबसायट लोड करपाक मजत करता। रिफ्रेश बटण तुमकां वेब पेज रिलोड करपाक मजत करता। आनी स्टॉप बटण ब्रावजरांतले खंयचेय चालू कार्य बंद करता। एड्रेस बाराच्या दावे वटेन बॅक आनी फॉरवर्ड बटनां आसतात। हे बटण हालींच नॅविगेट केल्ल्या वेबसायटींतल्या आदल्या आनी फुडल्या वेबसायटी कडेन वचपाक मजत करतात। मेनू बारांत फायल, एडिट, व्यू, फेवरेट्स, टूल्स आनी हेल्प हांचे सारके खुबशे मेनू विकल्प आसतात। वेब पेज एरिया हे ते क्षेत्र जंय वेबसायट वा वेब पेज प्रदर्शीत जातात। स्टेटस बार एका वेबसायटीची वा वेब पेजीची प्रगती वा स्थिती दाखयता, जशें वेटिंग, लोडिंग वा डन। सर्च इंजिन्स ह्यो अश्यो वेबसायटी जांचे उद्दिश्ट आसता त्या वेबसायटीक सोदपाचें, जातूंत वापरपी सोदता ती माहिती आसता, पूण ताका त्या वेबसायटीचो विशिश्ट नामो खबर नासता। कांय सामान्य रुपान वापरिल्ले सर्च इंजिन आसात गुगल, याहू आनी एमएसएन। गुगल हे सगळ्यांत लोकप्रिय सर्च इंजिन। एसी वेब सर्फ करपाक रोबो वा स्पायडर म्हणटात ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरतात। हे मागयिल्ली माहिती सोदपा खातीर www सयत पुराय इंटरनेट भर धांवतात। मल्टी वा मेटा एसी तुमचे कीवर्ड सोदपा खातीर एका परस अदीक वैयक्तीक एसई वापरतात। गुगल आनी बिंग ह्यो ह्या एसीच्यो देखी। डिरेक्टरी अशा वेबसायटीच्या एका डिरेक्टरीचो उपेग करता ज्यो तातूंत आशिल्ल्या माहिती प्रमाण हातान तपासून वर्गीकरण केल्ल्यो आसात। याहू ही डिरेक्टरी एसीचीच देख। सर्च इंजिन्स ही इंटरनेटाचेर माहिती सोदून काडपाक वापरिल्ली टूल्स। सर्च इंजिन्स वेब पेजी सारखीच आसतात आनी एक वेब पेज ब्रावजर वापरून उघडची पडटात। सादारणपणान सर्च हे एकादो शब्द वा शब्दांचो वा विशयांचो पंगड हांचेर आदारिल्ले आसतात। ह्या शब्दांक वा वाक्यप्रयोगांक कीवर्ड्स म्हणटात। सर्च परिणामांत वेब पेजी, चित्रां, माहिती आनी हेर प्रकारच्या फायलींचो आस्पाव आसूंक शकता। व्यापक रुपांत वापरिल्ली ही आमी इंटरनेटार कित्याचोय सोद घेवपाक एक सर्च इंजिन कशें वापरतात? सगळ्यांत लोकप्रिय सर्च इंजिन गुगल वापरून सर्च करपा खातीर फक्त ह्या प्रक्रियांचें अनुसरण कर। पयलीं वेब ब्रावजर सुरू कर। मागीर एड्रेस वा लोकेशन बारांत https://www.google.co.in टायप कर। समज तुका भारतांतल्या गांवगिऱ्या वाठारांतल्या शाळां विशीं माहिती जाय जाल्यार दाखयिल्ल्या प्रमाण स्कूल्स इन रुरल इंडिया हे कीवर्ड टायप कर। आतां सर्च बटन क्लिक कर वा सर्च सुरू करपाक तुज्या कीबोर्डावेली एंटर की दाम। परिणामांत आयिल्ल्या लिंकाची वळेरी पळय। प्रत्येक वेबसायटीचें एक ल्हानशें विवरण लेगीत वांगडा येतलें। सगळ्यांत सुसंगत अशा लिंकाचेर क्लिक कर। तुका जर हेर खंयच्याय विशयाचेर माहिती सोदपाची आसा
जाल्यार सर्च इंजिनाच्या होम पेजीचेर वचपा खातीर बॅक बटनाचेर क्लिक कर. आतां तुका जाय त्या माहिती विशीं कीवर्ड टायप कर. मागीर सर्च बटन क्लिक कर. वेगवेगळ्या वेबसायटींच्यो लिंक्स प्रगट जातल्यो. योग्य ती लिंक वेच आनी जायती माहिती वाच. जर तुका खंयचीय लिंक उमेद वाडोवपी कशी दिसली आनी तुका त्या पानाचेर परतून वचनशें दिसलें जाल्यार तें पान तूं बुकमार्क करून दवरूंक शकता. मागीर भायर सरपा खातीर ब्रावजींग विंडोच्या उजवे वटेनच्या वयल्या कोनशाक आशिल्ल्या क्लोज बटनाचेर क्लिक कर. रोहन, आतां तुवें सर्च इंजीन स्वता वापरून पळोवचें अशी म्हजी इत्सा आसा. हय, म्हाका फक्त सांग, कितें सोदूं? बरें, गुगल वापरून कंप्युटर लिटरसी इन रुरल इंडिया सर्च कर. पयलो पावंडो, वेब ब्रावजर उगड. दुसरो पावंडो, एड्रेस बारात www.google.com टायप कर. तिसरो पावंडो, सर्च बॉक्सात कंप्युटर लिटरसी इन रुरल इंडिया टायप कर. चवथो पावंडो, गुगल सर्च क्लिक कर. पांचवो